आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून येणारी 10वी आणि 12वीची परीक्षा ही किती महत्त्वपूर्ण आहे आपण सगळेजण जाणता, आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना शनिवारी सुद्धा आम्ही बोलवलं. या ठिकाणी 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भामध्ये आम्ही खूप टीचरांशी चर्चा केली, काही यूट्यूबवाल्यांशी चर्चा केली आणि इतरही विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्या माध्यमातून ज्या काही सूचना आल्या त्या सूचना असं एकत्रितपणे करून कशा तऱ्हेने आपण ह्या परीक्षेला पुढं गेलं पाहिजे त्या तऱ्हेने आम्ही तयारी संदर्भामध्ये आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छिते. आणि याच्यामध्ये आपल्या पण काही सजेशन्स असतील तर बिलकुल आम्ही त्यासुद्धा ऐकून घ्यायला आम्ही तयार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत. मला काही गोष्टीच्या आज सांगायच्या आहेत आपल्या सगळ्यांना. माझा आवाज येतोय ना मला, मास्क नाही. हां, मास्क काढू. मी सर्वप्रथम लेखी परीक्षेबाबत सांगू इच्छिते की इयत्ता 10वीची लेखी परीक्षा जी आपली आहे जी 29/4/2021 ते 20/5/2021 या कालावधीमध्ये जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे, आणि जी 10वीची परीक्षा सॉरी ऑफलाईन पद्धतीने जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे, आणि 12वीची जी परीक्षा आहे ती 23/4/2021 ते 21/5/2021 कालावधीमध्ये सुद्धा ऑफलाईन पद्धतीने आपण लेखी परीक्षा घेणार आहोत. म्हणजे 10वीची परीक्षा आणि 12वीची परीक्षा या दोन्ही परीक्षा ज्या आहेत या ऑफलाईन पद्धतीने घेणार आहोत. आम्हाला पुष्कळशा विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की आपण ऑनलाईन पद्धतीने घ्यावं, परंतु आपण सगळेजण जाणता की ज्या तऱ्हेची आपली भौगोलिक परिस्थिती आहे, ज्या तऱ्हेची आपली प्राप्त परिस्थिती आहे, आणि आम्हाला काही निर्णय घेत असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो, आणि त्यामुळे म्हणून माझं विद्यार्थ्यांना आव्हान आहे की यावेळेला 10वीची आणि 12वीची जी आपली परीक्षा होणार आहे ती आपण ऑफलाईन पद्धतीने घेणार आहोत, आणि नियमित ज्या तारखा आम्ही दिलेल्या आहेत त्या तारखेच्या अनुसारच या परीक्षा होणार आहे. ही पहिली गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की परीक्षा केंद्रासंदर्भामध्ये आम्हाला सातत्याने सांगितलं गेलं, तर मला यावेळी सांगायला पाहिजे की कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालय यांनाच आम्ही आता परीक्षा केंद्र ठरवण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे त्याच शाळेमध्ये विद्यार्थी आणि ज्या कनिष्ठ विद्यालयामध्ये आहे त्याच विद्यार्थ्याला त्या ठिकाणी लेखी परीक्षा द्यायची आहे. अपवादक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्राची परीक्षेची बैठकीची व्यवस्था करण्यासंदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी सांगत आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही या ठिकाणी आता सांगत आहोत की परीक्षेची वेळ. परीक्षेच्या वेळेसंदर्भात मला सांगायचं आहे की दरवर्षी आपण बघितलं की 80 गुणाच्या लेखी परीक्षेसाठी जवळपास आपण 3 तास आपण जे असतो तो यासाठी दिलेला असतो, परंतु यावर्षी आपल्याला सर्वांना अवगत आहे की विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी आपण 30 मिनटं अजून त्यांना वाढवून देत आहोत. त्याचबरोबर जे 40 आणि 50 गुणाच्या परीक्षेसाठी आपण जे आहे त्याच्यासाठी 15 मिनटं आपण वेळ वाढवून देण्याचा आपण ह्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. मला आणखीन एक सांगायला पाहिजे की परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी 20 मिनटाची वेळ पण वाढवून देण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक तासाला 20 मिनटं आपण एक्स्ट्रा देणार आहोत. तसे 3 तासाप्रमाणे 60 मिनटं आपण जी विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांना आपण देण्यासंदर्भामधलं निर्णय घेतलेला आहे. प्रत्यक्षिक परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल संदर्भात मला या ठिकाणी सांगायचं आहे की आम्हाला खूप याच्यामध्ये पण सूचना प्राप्त झाल्या की प्रत्यक्ष परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल आपण कशा तऱ्हेने गेल्या पाहिजेत. त्या संदर्भामध्ये आम्ही पूर्वी वेळापत्रक जाहीर केलं होतं, ज्याप्रमाणे 10वीच्या आणि 12वीच्या लेखी परीक्षा गेल्या होत्या त्याप्रमाणे त्याचं पण आम्ही केलं होतं. त्याच्यामध्ये थोडेसे बदलाव आहेत, लेखी परीक्षेमध्ये बदलाव नाही आहात. लेखी परीक्षा तशीच होणार, ऑफलाईन होणार, परंतु प्रात्यक्षिकासंदर्भामध्ये मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. इयत्ता 10वीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा ज्या घेतल्या जात आहेत, परंतु त्या कशा घेतात, त्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून घेतल्या जातात. परंतु यावर्षी आपल्या सगळ्यांना माहिती की कोविड-19 परिस्थितीमुळे आपण यावेळेला असाइनमेंट म्हणजे विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ पद्धतीने आपण यावेळी ते घेण्यासंदर्भामधला ठरवलेलं आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षा न होता 10वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या असाइनमेंटच्या माध्यमातून होणार आहेत. मी 10वीबद्दल सांगते सुरुवातीला, मग आपण 12वीबद्दल नंतर बोलू. याच्यामध्ये आपण असं सांगतो आहे की ह्या ज्या असाइनमेंट आहेत किंवा विशेष लेखन कार्य किंवा गृहपाठ जे देणार आहोत याचे जे आहे ते पद्धती जी आहे ती आपल्याला कधी सादर करायची आहे, ती आपली लेखी परीक्षा संपल्यानंतर. म्हणजे कधी आपल्याला सादर करायची, 21/5/2020 ते 10/6/2021 ह्या काळामध्ये मला वाटतं आपल्याला या लेखी परीक्षा संपल्या की आपल्याला 21/5/2021 ते 10/6/2021 हे असाइनमेंट जे आहे ते आपल्याला सगळ्यांना आपल्या शाळेमध्ये सादरीकरण करायचं आहे, आणि हे 10वीच्या विद्यार्थ्यांबद्दल मी सांगत आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांची जी आहे त्यांना सुद्धा प्रॅक्टिकल परीक्षा जी आहे ती लेखी परीक्षेनंतरच होणार आहे आणि ती 22/5/2021 ते 10/6/2021 या कालावधीमध्ये होतील. मला या ठिकाणी सांगायला हवं की COVID-19 परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकासाठी म्हणजे प्रॅक्टिकलच्या सरावासाठी कमी वेळ मिळाला किंवा काही ठिकाणी जाता आलं नाही, त्यामुळे 12वीच्या जे सायन्सचे विद्यार्थ्यांचे आहे त्यांच्यासाठी आम्ही सांगत आहोत. कारण आम्ही ज्या वेळेला खूप लोकांशी चर्चा केली त्यांचं म्हणणं असं होतं की 12वीचं वर्ष हे मुलाच्या दृष्टिकोनातून प्रोफेशनल कोर्सेसच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून त्यांच्यासाठी प्रात्यक्षिकं कॅन्सल न करता किंवा होम असाइनमेंट देता त्यांच्यासाठी प्रात्यक्षिकं ठेवावीत, परंतु यावेळी त्याची संख्या मर्यादित करावी आणि म्हणून आपण असा निर्णय घेतला की 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकाची कमी करण्यात आली असून ते 5 ते 6 प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील. विषय आम्ही 5 ते 5 असाइनमेंट घेतील आणि त्याच्यावरती परीक्षा घेतली जाईल त्यांची. अशा तऱ्हेचा आपण निर्णय घेत आहोत त्यावेळेला आणि त्या संदर्भाची माहिती आहे ते कनिष्ठ महाविद्यालयाला स्वतंत्रपणे देण्यात येईल. म्हणजे आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांना सायन्सच्या 5 ते 6 असाइनमेंट शिकवणार आणि त्याच्यामध्येच त्यांची एक्झामिनेशन घेतली जाणार. या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की कला वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर 15 दिवसात असाइनमेंट सादर करावे लागेल. ज्या तऱ्हेने 10वीच्या विद्यार्थ्यांना करायचं त्याच तऱ्हेने कला वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना असाइनमेंट जी आहे ती लेखी परीक्षेच्या नंतर 15 दिवसामध्ये सादर करायची आहे. याच्यामध्ये एक गोष्ट आणखी नोट करायला पाहिजे की जे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यात ह्या प्रॅक्टिकल परीक्षा म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेच्या कालावधीमध्ये जर कोरोनाची लागण झाली किंवा काही कोरोनासदृश्य परिस्थिती म्हणजे लॉकडाऊन असेल, कंटेनमेंट झोन असेल किंवा संचारबंदी किंवा इतरही काही विषय असतील तेव्हा ह्या जी असाइनमेंट असेल किंवा ही जी प्रॅक्टिकल परीक्षा असेल याला 15 दिवसाची मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात येईल आणि ते ऑर्गनाईज करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणच्या शाळा किंवा कॉलेजचं राहील. स्वतंत्रपणे त्यांना त्याचे अधिकार राहतील. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की एखाद्या विद्यार्थ्यास परीक्षा कालावधीमध्ये करोनाची काही लक्षण जाणवत असल्यास अथवा करोनाचा प्रादुर्भाव झाल्यामध्ये त्याची जशी सदृश्य परिस्थिती आहे, जसं लॉकडाऊन असेल, कंटेनमेंट झोन असेल, संचारबंदी असेल, अशा अभावी समजा ही मुलं परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आम्ही एक विशेष परीक्षेचं आयोजन करत आहोत आणि ही परीक्षा आम्ही जून महिन्यामध्ये घेण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे. आणि सदरची परीक्षा जी आहे ती त्याची जी केंद्र आहे ते शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहेत. म्हणजे जी आपली पहिली परीक्षा होईल ही प्रत्येक शाळेमध्ये आणि त्या महाविद्यालयात होईल, परंतु आपली ही जी विशेष परीक्षा आपण घेतो जी करोनाच्या बाबतीमध्ये झालेली मुलं असतील ज्यांना घरामध्ये असेल किंवा स्वतः करोना असेल किंवा त्या ठिकाणी लॉकडाऊन असेल किंवा अशी परिस्थिती असेल अशासाठी विशेष परीक्षा आपण जूनमध्ये घेतो आहे, परंतु ही जी केंद्र आहेत ती काही ठराविक ठिकाणी शहरी भागामध्ये असतील आणि ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असतील. पुरवणी परीक्षेच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतो आहोत कारण त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रिझल्ट आल्यानंतर आमची पुरवणी परीक्षा प्रत्येक वर्षी असते, ज्याच्यामध्ये श्रेणीवर्धन करायचं असेल, ATKTचे विद्यार्थी असतात ते त्या परीक्षेला जे आहे ते परीक्षा देतात. अशा परीक्षा संदर्भात मी सांगू इच्छिते की परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जी आहे आमची ती जुलै ऑगस्टमध्ये आमची घेण्यात येईल आमचा विचार आहे. आणि जुलै ऑगस्टमध्ये परीक्षा होत असताना ही परीक्षासुद्धा शहरी भागामध्ये काही ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या मुख्यालया ठिकाणी आपण निश्चित करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे. सुरक्षा उपाय आपण सांगू इच्छिते मी की आम्ही काय काय उपाय सुरक्षेसाठी करत आहोत. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की परीक्षेसंदर्भात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबीसाठी स्वतंत्र सूचना आम्ही निर्गमित करणार आहोत, ज्या आता आम्हाला वाटतं उद्या आमच्या होतील. त्या व्यतिरिक्त COVID-19 केंद्र सरकार व राज्य सरकारांची मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे आपण निर्गमित करणार आहोत, ज्याच्यामध्ये कशा तऱ्हेने आपण पेपर लागल्यानंतर कसं ठेवलं पाहिजे, फिजिकल डिस्टन्स कसं ठेवलं पाहिजे आणि गर्दी न होता कसं आपल्याला हे ऑर्गनाईज करायचं या संदर्भामध्ये मार्गदर्शन सूचना ज्या आहेत त्या आम्ही देणार आहोत. त्या व्यतिरिक्त मला सांगायचं आहे की सर्व विद्यार्थ्यांना आणि आम्ही पालकांना या ठिकाणी मी आवाहन करू इच्छिते की राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतावरील जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरची जी माहिती आहे तीच अधिकृत समजण्यात यावी. ही माझी या ठिकाणी सर्वांनी आपण नम्र विनंती आहे की आपण ह्या गोष्टीची नोंद घ्यावी, कारण पुष्कळशा वेळेला पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बघितलं की संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं आणि अशा वेळेला माझी सर्वांना नम्र विनंती आहे की राज्यमंडळाचं जे आमचे अधिकृत जे आमचं संकेतस्थळ आहे त्याच्यावरतीचीच माहिती जी आहे ती आपण अधिकृत माहिती समजावी. कुठले जाऊन प्यार पहिलं आम्ही सांगत आहोत की 10वीची जी आमची लेखी परीक्षा आहे ती 29/4/2021 ते 20/5/2021 या कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आम्ही घेत आहोत. दुसरं आम्ही 12वीची जी परीक्षा आहे ती 23/4/2020 ते 21/5/2020 कालावधीमध्ये
ऑफलाईन पद्धतीने घेत आहोत. म्हणजे मागे जे आम्ही टाईम टेबल दिले ते दोन्ही टाईम टेबल आम्ही तसंच ठेवत आहोत 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं, आणि ते आम्ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यासंदर्भामध्ये सांगत आहोत. दुसरं मी सांगितलं की परीक्षा केंद्रासंदर्भात मी सांगितलं की कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा ह्या त्याच शाळेत आणि त्याच कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र म्हणून आम्ही ठेवण्यात येणार आहेत. आणि काही अपवादात्मक परिस्थिती झाली की समजा एखादा वर्गखोली कमी पडली तर अशा वेळेला या शाळांमधल्या परीक्षांसाठी आपण लगतच्या ज्या आहेत शाळा त्यांना आपण उपकेंद्र म्हणून परीक्षेसाठी बैठकीची व्यवस्थापन करण्यासंदर्भात सांगत आहोत. मॅडम, काही पालकांनी मागणी केलेली आहे की विद्यार्थ्यांचं लसीकरण करावं. नाही, असं आहे की त्याच्या संदर्भामध्ये आपल्यालाही माहिती आहे की 10वीमध्ये जवळपास जर बघितलं तर मी आता माहिती पण घेत होते 13 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी मला वाटतं 12वीमध्ये 13 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि 10वीमध्ये मला वाटतं 16 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. त्यामुळे ते निर्णय घेताना आम्हाला खूप, पण आम्ही एक गोष्ट करण्यासाठी आम्ही आधीच सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्य सचिवांशीसुद्धा माझी याविषयी चर्चा झालेली आहे की जे बोर्डाचे स्टाफ असतील किंवा आमचे जे शिक्षक असतील जे 10वी 12वीचे पेपर कंडक्ट करणार आहेत किंवा असाइनमेंटला जाणार आहेत त्यांचं आम्ही सांगत आहोत की त्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून करण्यात यावं आणि त्यांच्या संदर्भामध्ये या निर्णय घ्यावा की त्यांचं लसीकरण लवकर करण्यासंदर्भामध्ये. मॅडम, 25 मार्क करावी या संदर्भात चर्चा झाली होती, त्यासंदर्भात काय झालंय? नाही, तशा चर्चा कुठेच नव्हती आणि मी माहिती घेते म्हणजे बोर्डाच्या डायरेक्टरसुद्धा संचालकसुद्धा माझ्याबरोबर आहे, तशा तऱ्हेची कुठलीही माहिती कसलीही चर्चा बोर्डामध्ये नव्हती. अचानक ती कोणीतरी केली होती आणि त्या तऱ्हेचं एक वेगळी माहिती आली होती आणि त्या संदर्भामध्ये मला वाटतं संचालकांनी अगोदरच सांगितलेले की अशा अफवांवरती, म्हणूनच मी नम्र आव्हान सगळ्यांना केलं की जे आमचे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळाला जे बोर्डाचं आहे त्याच्यावरच्या ज्या बातम्या येतील त्याच बातम्या आपण सगळ्यांनी खऱ्या समजूया. काही ठिकाणी परीक्षेच्या वेळी कंटेनमेंट झोन उरले आहेत, शाळावरच्या एरियात असेल नाही. आम्ही बघा, आता एक निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन असेल किंवा क्वारंटाईन म्हणून शाळा वापरलीच असेल किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये असेल अशा वेळेला एक तर आपण जी सुरुवातीला लेखी परीक्षा आपण ऑफलाईन सांगतोय तशाच तऱ्हेने आपण दुसरी परीक्षा जूनमध्ये विशेष परीक्षा घेतोय, तर त्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला अपेअर होता येईल. त्याच्यामधून आपण आणखीन जर समजा काही असेल तर अजून श्रेणीवर्धन करायचं असेल किंवा समजा ATKT असेल किंवा बाकीचे विषय असेल तर त्यांच्यासाठी आपण तिसरी परीक्षा जी आहे जी पुरवणी परीक्षा आपण जुलै ऑगस्टच्या मध्ये आपण ती प्लॅन करत आहोत. आणि कोणाला काही जूनमध्ये आपण विशेष परीक्षा करतोय, बिलकुल आपण विचार करतोय की कारण ही वेगळी परिस्थिती आहे आणि अशा असाधारण परिस्थितीमध्ये कुठलाही विद्यार्थी शाळेपासून किंवा शिक्षणापासून बाजूला राहणे किंवा परीक्षेपासून बाजूला राहणे, म्हणून आपण असा निर्णय घेतला की एक विशेष परीक्षासुद्धा घ्यायची आणि विशेष परीक्षेनंतर आपण त्याच्यासाठी पुरवणी परीक्षासुद्धा घेतो ज्याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना तिसऱ्यांदासुद्धा एक संधी मिळू शकेल दुसऱ्यांदा. नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मी सुरुवातीलाच सांगितलं की अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये तिथल्या बाजूची जी शाळा किंवा एखादं केंद्र असेल त्यांना आपण उपकेंद्र म्हणून तिथे करणार आहोत, परंतु या परीक्षाची तयारी आम्ही बोर्डाला आधीच सांगितलेली आहे की त्या तऱ्हेने आपल्याला पूर्णपणे तयारी करायची आणि त्या तऱ्हेचं बोर्डाचं काम म्हणजे प्रत्येक विभागीय स्तरावरचं काम आता सातत्याने सुरू आहे. लोकलचे टाइम टेबल अजूनही पूर्णपणे ओपन झालेले नाही आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना काय अडचण आहे? अनेक विद्यार्थी लांबून जे प्रवास करणार आहेत. नाही, बिलकुल, त्याच्यासाठी मी एक सांगू इच्छिते की त्यासाठी आम्ही, जसं मी सांगितलं की माननीय मुख्य सचिवांशी माझी त्याविषयीसुद्धा चर्चा झाली आणि आम्ही त्यांना सांगितलं की मुलांचं हॉल तिकीट जे असेल ते हॉल तिकीटच यावेळेला आपण जे आहे ते आपण समजावं आणि त्या तऱ्हेची आमची त्यांच्याशी चर्चा झालेली आहे की जेणेकरून मुलं आणि त्यांचे पालक सोडायला येणार त्यांना आपण व्यवस्थापन लेवेच्या माध्यमातून कसं करता येईल ते आम्ही त्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ, परंतु आज मला हे सांगायचं आहे की पुष्कळशा मुलांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे, पालकांमध्ये एक तणावाचं वातावरण आहे आणि मला सांगायचं आहे की महाराष्ट्रामधली भौगोलिक परिस्थिती बघता आपल्याला ऑफलाईनच सगळ्या एक्झामिनेशन घ्याव्या लागतील, नाहीतर मुलं सगळे मला म्हणतात ऑनलाईन घ्या, पण परिस्थिती थोडी वेगळी आहे, म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण थोडी विचार केला पाहिजे आणि प्राप्त परिस्थितीमध्ये कोकण असेल किंवा विदर्भ असेल किंवा नंदुरबारसारखे दुर्गम एरिया असतील किंवा डोंगराळ असेल अशा ठिकाणी आपल्याला इंटरनेट कनेक्शनचं बाकीच्या गोष्टीमध्ये त्यावेळी मुलांवर काय परिस्थिती निर्माण होऊ शकेल, पॅनिकनेस काय निर्माण होईल, म्हणून आपण असा निर्णय घेतलेला आहे की यावेळी आपल्याला ऑफलाईनच परीक्षेसंदर्भामध्ये आम्ही खूप अभ्यास केला, खूप विद्यार्थ्यांनी मागणी केली आणि आम्ही त्याप्रमाणे जात आहोत आणि आम्ही पूर्णपणे त्याची तयारी करून या ठिकाणी आलेलो आहोत. काय 11 मला वाटतं यावेळेला आम्ही पेपराचा टायमिंग थोडा 10:30 वाजता करतोय.
थोडा अर्ली, कारण आम्हाला अर्धा तास अजून एक्स्ट्रा मुलांना द्यायचा आहे, त्यामुळे आणि थोडं आता मी बाकीच्या पण काही गाईडलाईन्स ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला बोलायचं आहे सांगा. आता मी मास्क घालते, उन्हाळ्याची परिस्थिती असणार आहे, इकडे करू पासा, उन्हाळ्याची परिस्थिती असणार आहे, त्यामुळं अर्धा तास आपण वेळ अलीकडे घेतलेली आहे. दरवेळी 11 वाजता होत होती, ती आपण 10:30 सुरू करणार होतो. पासिंग मार्क्स के लिए वही हम थोड़ी देर पहले उन्होंने मुझे सवाल पूछा था कि ऐसा कोई भी डिस्कशन नहीं हुआ है. हमने सिर्फ अभी इंटरनल मार्क्स के लिए पूरे तरह से स्कूल को जिम्मेदार रखा है और स्कूल को उसको कंडक्ट करना है जो स्कूल के इंटरनल है. पासिंग मार्क्स के लिए कोई भी चर्चा ऐसे बोर्ड में नहीं है, क्योंकि ये बोर्ड की एग्जामिनेशन है और इसको यूनिफॉर्म तरीके से और प्रॉपर तरीके से रखना है. अर्ध्या तासाचं म्हणजे मॅडमनी जसं आता आपल्याला सांगितलं की या कालावधीमध्ये मुलांचा लेखन सराव कमी झालेला आहे, त्यामुळं ऑर्डिनरी परिस्थितीमध्ये मुलांचं सराव परीक्षा होता, चाचण्या होतात, त्यामुळे त्यांचा सराव राहतो, म्हणून मग तेवढा अर्ध्या तासाचा कालावधी आपण. सर 4 तास मिळतात 80 मार्काच्या परीक्षेसाठी, 10:30 पेपर सुरू होत असेल तर किती वेळ, किती वाजेपर्यंत पेपर? 3 तासाच आहे, त्याच्यावेळी 3:30 तासाच. 10:30 ते त्याच्या संदर्भामध्ये असं कोणी असेल तर मला अजून अशा काही सूचना प्राप्त झालेल्या नाही, पण नक्की असं काय तर मी विचारते. परंतु आम्ही सध्या तरी असं विचार केला की आपण शिक्षक आणि जे बोर्डाचे कर्मचारी त्यांना आपण फ्रंटलाईन म्हणून घ्या. तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना नाही, हा विषय मला वाटतं माझा नाही आहे. परंतु तुमच्या मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की आपल्या सर्वांच्या आम्हाला सहकार्याची आवश्यकता आहे. मी या ठिकाणी ह्यासाठी नोंद करू इच्छिते या गोष्टीचं, कारण ही परिस्थिती मुलांसाठी वेगळी आहे, आमच्यासाठी वेगळी आहे, आपल्या सर्वांसाठी वेगळी परिस्थिती आहे. आणि जीवनाचा हा खूप महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे, आणि या टप्प्याच्या बाबतीमध्ये शाळा पण असेल किंवा कुटुंब असेल किंवा विद्यार्थी असेल यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते चिंतेचं आणि एक संभ्रमाचं वातावरण पटकन निर्माण होतं. मी म्हणून माझी विनंती आहे की कुठलीही बातमी करत असताना ती कृपया संकेतस्थळावरती आमच्याकडून करून करावी, आणि आपल्या सगळ्यांचा सहकार्य, अजून काही आपल्या सूचना असतील जसं त्यांनी एक सूचना दिली अशा काही सूचना असतील तर नक्की आम्ही त्याचा पूर्णपणे विचार करू. आणि आपल्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचा विठू माऊलीचा गजर म्हणजे